नमस्कार, विजयलक्ष्मी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे सॉफ्ट आणि स्पॉन्जी गुलाबजामुन. आता बरेच फेस्टिवल आहेत तर आता मी सुरुवात करते. तर अगोदर आपण त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात. तर इथे मी सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये इथे मी 300 ग्रॅम फ्रेश असा खवा घेतलेला आहे. इथे 100 ग्रॅम किसलेला पनीर घेतलेला आहे. आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत आणि इथे 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. आणि आपण गुलाबजामसाठी जो पाक करणार आहोत त्यासाठी इथे मी 700 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आणि जे आपण स्टफिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी काही बदाम तळून घेतलेले आहेत. तर इथे तळलेले बदाम घेतलेत आणि इथे काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. आपण बदाम किंवा आपण ड्रायफ्रूट्स कट करूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करू शकतो, दोन्हीपैकी एक. आणि इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे. तर अगोदर मी गुलाबजामसाठी पाक करायला घेते. तर त्यासाठी इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता साखर टाकून घेते. 700 ग्रॅम मी आता ह्याच्यामध्ये साखर टाकून घेते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि गुलाबजामसाठी पाक हा जास्त घट्ट करायचा नाही आहे. त्याला कच्चा पाकच करायचा आहे, जास्त पक्का पाक करायचं नाही आहे, नाहीतर तो पाक गुलाबजाममध्ये मुरत नाही. तर आता आपल्याला छान साखर अगोदर विरघळून घ्यायची आहे. तर आता मी गुलाबजामचं पीठ मळून घेते. तर इथे मी 300 ग्रॅम खवा घेत आहे आणि आपल्या खव्याच्या क्वालिटीवर आपण मैदा घेणार आहोत. तर हा खवा छान आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे आणि छान असा मऊसूत खवा आहे. आणि आता त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मी इथे पनीर घेतलेलं आहे, पनीर हे खिसून घेतलेलं आहे. तर आता अगोदर आपल्याला हे पनीर छान मॅश करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने, हे बघा अशा प्रकारे. आणि मगच आपल्याला खवा आणि पनीर छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला पनीर छान मॅश करून घ्यायचं आहे. ह्याला जरा थोडासा वेळ जातो पण आपले गुलाबजाम खूप छान होतात पनीर घातल्यामुळे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता पनीर छान मॅश करून घ्यायचं आहे. आणि पनीर घातल्यामुळे गुलाबजाम छान असे सॉफ्ट स्पॉन्जी होतात, त्याच्यामुळे आपण पनीर घालणार आहोत. तर आता हे सगळं पनीर मी आता छान असं मॅश करून घेतलेलं आहे, छान बारीक करून घेतलेलं आहे, असं मऊ करून घेतलेलं आहे. तर आता खवा आणि पनीर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी मैदा टाकून घेते आणि खवा आणि पनीर आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे त्याचा गोळा जितका सैल आहे त्या प्रमाणात आपल्याला थोडा थोडा मैदा टाकून घ्यायचा आहे. तर मी आता थोडा थोडा मैदा टाकून घेत आहे आणि छान आता त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे खवा आणि मैदा, छान मळून घ्यायचं आहे. असं मऊसूत त्याचा गोळा झाला पाहिजे म्हणजे आपले गुलाबजामसुद्धा छान होतात. तर अशा प्रकारे छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, तरच आपले गुलाबजामसुद्धा छान होतात. हे बघा, तर अशा पद्धतीनं आपल्याला गुलाबजामचं पीठ मळून घ्यायचं आहे. बघा छान त्याचा असा गोळा तयार झालेला आहे. तर मी आता त्याचे गुलाबजाम करून घेते. तर अशा प्रकारे मी त्याचा एक गोळा करून घेते. हे बघा अशा प्रकारे घेऊन आपल्याला छान हातावर आपल्याला त्याचा त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण स्टफिंग करणार आहोत. तर इथे मी एक बदाम घेणार आहे, बदाम किंवा मी तळलेले बदाम टाकणार आहे. तर बदाम किंवा आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स कट करूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून तेसुद्धा आपण स्टफिंग करू शकतो. पण मी इथे तळलेले बदाम टाकणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला छोटा साईजचा असा बदाम बघून त्याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे छान असं आपल्याला ते बदाम टाकून छान असं त्याला आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छान असं ते फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त असं गुलाबजामून तयार झालेलं आहे. हे बघा त्याला कुठल्याही प्रकारचा क्रॅक आलेला नाही आहे. तर मी बाकीचे पण असेच करून घेते आणि इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. पाक जास्त घट्ट करायचं नाही आहे, पाक हा पातळच असावा, जास्त चिकट नको आहे. थोडा चिकटपणा आला की गॅस बंद करायचे. जर जास्त घट्ट झाला असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका म्हणजे आपला पाक छान होईल. आणि इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि अगदी आपल्याला लो फ्लेमवर हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे गुलाबजामूनसुद्धा छान आपले करून झालेले आहेत, त्याला कुठलाही क्रॅक नाही आहे. अशा प्रकारचे आपले गुलाबजामून व्हायला पाहिजेत. तर आता मी तळून घेते. अगदी आपल्याला एक एक करून आपल्याला गुलाबजामून टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जरा वेळ ह्याला जास्त लागतो पण गुलाबजामून मात्र आपले छान होतात.
तर अशा प्रकारे आपल्याला अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहेत. हे बघा, हलक्या हाताने आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, म्हणजे गुलाबजामून फुटणार नाही. तर अशा प्रकारे गुलाबजामून छान तळून घ्यायचे आहेत, अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता अशा प्रकारे गुलाबजामून हे तळून झालेले आहेत, तर छान ते आपल्याला नितळून घ्यायचे आहेत. हे बघा, छान तळले गेलेले आहेत, छान असे फुगलेले आहेत. तर मी आता डिशमध्ये काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा खूप छान गुलाबजामून झालेले आहेत. हे बघा, छान असे फुगून आलेले आहेत, छान असे स्पॉन्जी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामून व्हायला पाहिजेत, कुठेही फुटलेले नाही आहेत. तर बाकीचे गुलाबजामूनसुद्धा मी तळून घेते. तर इथे सगळे गुलाबजाम करून तयार झालेले आहेत. तर आता हे गुलाबजाम आपल्याला पाकात टाकून घ्यायचे आहेत. तर इथे आपला पाकसुद्धा तयार आहे आणि हा पाक जास्त थंड नाही आहे, कोमटच आहे. आता त्याच्यामध्ये हे सगळे गुलाबजाम मी टाकून घेते. आणि वरून त्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकून घेते आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वरच्यावर, फार आपल्याला हलवायचं नाही आहे. आणि त्याच्यावरून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेते. तर हे गुलाबजाम आपल्याला आता 1 ते 1.5 तास छान झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे पाक छान मुरतो. तर 1.5 तासानंतर हे बघा, पाहू शकता तुम्ही गुलाबजामून आपले छान झालेले आहेत, छान त्याच्यामध्ये पाक मुरलेले आहेत, छान असे फुगलेले आहेत गुलाबजामून. तर आता हे गुलाबजामून मी बाउलमध्ये सर्व करून घेते. तर अशा प्रकारे आपले मस्त असे सॉफ्ट आणि स्पॉन्जी गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि शेवटी त्याच्यावरून थोडेसे आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मस्त असे सॉफ्ट स्पॉन्जी गुलाबजामून तयार झालेले आहेत. तर एक गुलाबजामून मी तुम्हाला तोडून दाखवते. तर अशा प्रकारे हे बघा, छान झालेले आहेत गुलाबजामून आणि पाक आतपर्यंत मुरलेला आहे, मस्त झालेत आपले गुलाबजामून. तुम्ही नक्की करून बघा. आणि तर बरेच फेस्टिवल आहेत, बरेच सण आहेत, रक्षाबंधन, दिवाळी, दसरा आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे गुलाबजामून नक्की करून बघा आणि कसे झालेत हे नक्की सांगा चॅनलला. जर अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर नंतर अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.